पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता, गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज. चंद्रपूर, गडचिरोली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पाऊस कोसळणार. पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच. पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 43 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 118 रुपये 83 पैसे तर डिझेल 103 रुपये 7 पैसे. नागरिकांच्या फिटनेससाठी सरकारी डाएट चार्ट येणार. हैदराबादमधल्या राष्ट्रीय पोषण संस्थेत डाएट चार्ट तयार करण्याचं काम सुरू. पुढच्या 3 महिन्यात फिटनेससाठी सरकारी मार्गदर्शक तत्व समोर येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 2 तास चर्चा. मनसेच्या पाडवा मिळाव्यानंतर गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला. राज यांच्यासोबत व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट असल्याची गडकरींची माहिती. मात्र दोनही नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना नोटीस. आज चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना. पोलिसांना सहकार्य करणार. दरेकरांची माहिती. आझाद मैदानातले आंदोलक एसटी कर्मचारी आक्रमक. आंदोलकांना पिण्याचं पाणी आणि शौचालय या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप. मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कोकणात विरोध होत असल्यामुळे प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी विदर्भात उभारा. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी. रिफायनरी विदर्भाला दिली तर आम्ही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून देऊ, आशिष देशमुख यांचं विधान. अशोक चव्हाणांचा देवेंद्र फडणवीसांना टोला. महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करतंय, तुम्ही ऍडजस्ट करून घेतलं तर आणखी उत्तम चालेल. फडणवीसांना चव्हाणांचा टोला. नांदेडमधल्या कार्यक्रमात दोनही नेते एकाच मंचावर. राज्याच्या निधीअभावी अनेक रेल्वे प्रकल्प बंद. नांदेडच्या कार्यक्रमात फडणवीसांची राज्य सरकारवर टीका. बुलेट ट्रेनची कामं सुरू केलीत तर मराठवाड्याचं बुलेट ट्रेनचं स्वप्न साकार होईल, फडणवीसांचा दावा. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत प्रचारसभेत दगड मारल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप. तुमची दहशत गुंड आणि बलात्कारांवर दाखवा, या थेरांना घाबरणार नाही, चित्रा वाघ यांचं विधान. महसूलच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारखे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या पत्रानं खळबळ. महासंचालकांना पत्र लिहून महसूल यंत्रणेचे अधिकार काढून घेण्याची मागणी. मुंबईच्या समतानगरमधील 6 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली. संजय पांडे यांची कारवाई. अधिकाऱ्यांची नायगाव सशस्त्र विभागात बदली. पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या इसमाला मारहाण आणि शिवीगाळीचा आरोप. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवाराकडनं 158 कोटींचा घोटाळा केल्याचा भाजप नेते सोमय्यांचा आरोप. या प्रकरणी हसन मुश्रीफांचा मुलगा जावई आणि 7 जणांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवून चौकशी करावी, सोमय्यांची मागणी. मुंबईनंतर कल्याणमध्ये मनसेचे भोंगे. कल्याणमधल्या मनसेच्या पक्ष कार्यालयावरती भोंगे लावून हनुमान चालिसाचं पठण. सुजात आंबेडकरांचं अमित ठाकरेंना आव्हान. अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा. भोंग्यांवरनं सुजात आंबेडकरांची टीका. भारताचा 2022 आणि 2023 जीडीपी दर 7.4% असण्याची शक्यता. एफआयसीसीआयनं जाहीर केलेल्या माहितीनुसार अंदाज व्यक्त. राज्यात गेल्या 24 तासात 117 नव्या कोविड रुग्णांची नोंद तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. डब्ल्यूएचओकडनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा संयुक्त राष्ट्र एजन्सीद्वारे होणारा पुरवठा बंद. निरीक्षणातनं आढळलेल्या चुका दुरुस्त न केल्यामुळे डब्ल्यूएचओचा निर्णय. बीडमध्ये युवक काँग्रेस प्रदेश सचिवांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी. आरोपी संतोष पवारसह दोघांवरती गुन्हे दाखल. पाणी पुरवठा योजनेच्या टेंडर प्रकरणी धमकी दिल्याची माहिती. एकतर्फी प्रेमातनं 20 वर्ष तरुणीवरती चाकू हल्ला. नवी मुंबईच्या रबाळे परिसरातली घटना. चाकू हल्ल्यामध्ये तरुणी जखमी, आरोपी अटकेत. दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी मुंबई पोलिसांकडनं अटकेत. टोळीतील 6 जण पोलिसांच्या ताब्यात. पुढची चौकशी सुरू. रेल्वे हॉस्पिटलचा डॉक्टर असल्याचं भासवून वावरणाऱ्या बोगस डॉक्टरला कल्याण रेल्वे पोलिसांकडनं बेड्या. बोगस डॉक्टरकडनं स्टेथोस्कोप आणि रेल्वे आणि शासनाची 5 खोटी ओळखपत्रही जप्त. अंबरनाथमध्ये शर्यतीमधल्या बैलगाड्याची पोलिसांच्या वाहनाला धडक. अपघातात पोलिसांच्या गाडीचं नुकसान, सुदैवानं दुखापत नाही. आसनगाव आडगावच्या पुनवे फाटा इथे थरारक व्हिडिओ व्हायरल. सुदैवानं मोठा अपघात टळला. तर रेल्वेचे सर्व गेट बंद करा. कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी. अंबरनाथ शहरातील चिखलोली धरणात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृत्यूमागचं नेमकं कारण अस्पष्ट. पोलिसांकडनं शोध सुरू.
बेळगावातल्या रणकुंडे गावात अज्ञात हल्लेखोरांकडून घरात घुसून तरुणाची हत्या। तीक्ष्ण हत्यारांमुळे तरुणाचा जागेवरच मृत्यू। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यासह चार संशयितांना अटक। चौकशी दरम्यान शिकारीचं साहित्य आणि इतर जनावरांची हाडं जप्त। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा फायदा। यंदाच्या वर्षी गव्हाला विदेशातली मागणी वाढली। गव्हाचे दर प्रति क्विंटल मागे 400 ते 700 रुपयांनी वधारले। कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाण्यातील देऊळ गावात रंगली कुस्त्यांची दंगल। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातल्या मल्लांचा स्पर्धेत सहभाग। रायगडच्या अलिबागमध्ये शिडाच्या होड्यांची स्पर्धा। रेवदंडा परिसरातील आसपासच्या गावातल्या गावकऱ्यांचा सहभाग। शेकडो गावकरी आणि महिला मासेमाऱ्यांचा स्पर्धेदरम्यान जल्लोष। भंडाऱ्यामध्ये बायसिकल क्लबद्वारे सायकलथॉनचं आयोजन। 560 सायकलप्रेमींचा सहभाग। स्वास्थ्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी स्पर्धेचं आयोजन। नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरती चित्र रेखाटून वर्गांचं सुशोभीकरण। विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा उपक्रम। मुरबाडजवळच्या माळशेज घाटात अनेक माकडं पाण्याच्या शोधात। भर उन्हात तहानलेल्या एका माकडाला वाहतूक पोलीस पाणी पाजत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। वाहतूक पोलीस संजय घुडे यांचं सर्व स्तरात कौतुक। रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रचितगडावरती जीर्ण झालेली लोखंडी शिडी बदलली। लोखंडी शिडीच्या ऐवजी स्टीलची शिडी बसवली। गडावरती जाण्याचा मार्ग सुकर। 2021-22 या आर्थिक वर्षात भारताकडनं 418 अरब डॉलर्सची निर्यात। मंत्री पियुष गोयल यांची माहिती। भारतानं अमेरिकेत सर्वाधिक निर्यात केल्याची माहिती। इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर पाकिस्तानातली संसद बरखास्त। पुढच्या 90 दिवसात पाकिस्तानात निवडणुका होणार। इम्रान खान आज पाकिस्तानच्या नागरिकांशी चर्चा करणार। दुपारी 3:30 वाजता नागरिकांशी फोनवरून संवाद। श्रीलंकेच्या सर्व 26 मंत्र्यांचा राजीनामा। मात्र महिंद्रा राजपक्षे हे श्रीलंकेचे पंतप्रधान राहणार। व्हॉट्सअप युजर्ससाठी 6 नवीन फीचर्स। व्हॉट्सअप मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टीटास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजलाही उत्तर देता येणार। व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना पॉज किंवा रिझ्युम करता येणार। फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डचीही सुविधा। पंजाबचा चेन्नईवरती 54 धावांनी दणदणीत विजय। 181 धावांचं लक्ष गाठताना चेन्नईची तारांबळ। चेन्नईच्या पराभवाची हॅट्रिक। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच महिन्यात रेशीम गाठी धडकणार। डेस्टिनेशन वेडिंगच्या ऐवजी मुंबईतल्या आरके हाऊसमध्ये सोहळा पार पडणार असल्याची चर्चा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।